सरकार स्थापन होणं गरजेचं आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर सरकार स्थापन व्हावं, शिवसेनेचे सरकार स्थापन होणार आहे तर संध्याकाळपर्यंत बैठकांचं सत्र सुरू राहणार आहे. मला मंत्रीपदाची आशा नाही, आम्ही पाठिंबा देऊन स्थिर सरकार स्थापन करण्याची आशा बाळगत आहोत, अशी प्रतिक्रिया अबू आझमींनी व्यक्त केली आहे. तर हिंदू मुस्लिम आणि किंवा अन्य कोणत्याही जाती धर्मावरून सरकार स्थापन न करता विकासाच्या मुद्द्यावर सरकार बनवू असंही आझमी म्हणाले. जो कट्टरपंथी है हिंदुत्व वो मुद्दा छूटना चाहिए. बार बार जो है सिर्फ हिंदू मुस्लिम मस्जिद मस्जिद करना बंद करो. विकास की बात सावरकर जी ने बोला राशन मिलना चाहिए. कांग्रेस ने अच्छा दिया था, मुझे लगता है कि ये सरकार बने तो सबसे पहले अच्छा मिलना चाहिए. तर याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शैलेश तवटे. शैलेश, काय सांगशील आता थोड्याच वेळात शिवसेनेची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीनंतर नेमकी काय पावलं उचलली जाणार आहेत? नक्की, कारण आपण पाहिलं की शिवसेना पक्षप्रमुख आणि शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक काही तासाभरापूर्वीच मातोश्रीवर झालेली आहे. त्या बैठकीमध्ये जे काही निर्णय झालेला आहे, शिवसेनेचे आमदार हे मुंबईतच राहणार आहेत आणि काँग्रेस राष्ट्रवादीची बैठक झाली असून आता शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची देखील बैठक होईल. तर त्यापूर्वी ललित 3:30 ललितमध्ये सर्व आमदार जे आहेत ते त्या ठिकाणी जाणार आहेत आणि उद्धव ठाकरे देखील साधारण 3:30-4 तिथे पोहोचतील आणि पुन्हा एकदा ते आमदारांशी संवाद साधणार आहेत आणि तिथून त्यानंतर संध्याकाळी शक्यता वर्तवली जात आहे की तिन्ही पक्षांच्या नेतृत्वाच्या समन्वयाची बैठक जी आहे ती बैठक होणार आहे आणि त्याच बैठकीत जो काही निर्णय जो आहे तो होणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे सत्ता स्थापनेच्या संदर्भातली भूमिका ही कदाचित आज नव्हे तर कदाचित उद्या या संदर्भात जाहीर करण्याची शक्यता आहे. आता फक्त औपचारिकता राहिलेली आहे की तिन्ही पक्ष जी वारंवार बैठका तर होत आहे, फक्त आता औपचारिक घोषणा देखील बाकी राहिलेली आहे आणि त्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा जो आहे तो शिवसेना पक्ष करेल. त्यासोबत काँग्रेस राष्ट्रवादीचं समर्थन किंवा सत्तेत सहभागी म्हणून हे दोन्ही पक्ष त्याला साथ देतील आणि सत्ता स्थापनेचा मार्ग जो आहे पेज जो आहे तो आता पूर्णपणे तिला सुटलेला आहे. आज ज्या पद्धतीने बैठका झालेल्या आहेत आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे दिल्लीचं नेतृत्व देखील मुंबई दाखल देखील झालेलं आहे, त्यामुळे शिवसेना 3:30 ही बैठक झाल्यानंतर काय आता पुढची पावलं कशी उचलत आहेत हे देखील पाहणं महत्वाचं असणार. अगदी शैलेश, खरं तर आता लवकरच या सत्ता स्थापनेचा तिढा सुटेल अशी शक्यता निर्माण झालेली आहे, परंतु अबू आझमी जे आहेत त्यांनी देखील आता एक वक्तव्य केलंय की राज्यात स्थिर सरकार स्थापन होणं गरजेचं आहे. काय सांगशील? कारण जर महाराष्ट्राचे प्रश्न सुटायला हवे असल्यास तर राज्यामध्ये स्थिर सरकार येणं गरजेचं आहे आणि कारण यासाठी, कारण ज्या पद्धतीनं 3 पक्ष एकत्र आल्यानंतर पक्षांची एक वाक्यता होणं गरजेचं आहे. कारण जर सरकार सत्ता स्थापनेनंतर ते सरकार पुन्हा पडलं तर त्याची पडतात जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये उघडतात आणि पुन्हा मध्यावधी निवडणुकीला सामोरं जावं लागेल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अभिप्रेत असून या सगळ्या राजकीय पक्षांना माहिती आहे की पुन्हा निवडणुकीला सामोरं जाणं खूप कठीण आहे आणि त्यामुळे स्थिर सरकार देणं, जर महाराष्ट्रातले पक्ष सुटले पाहिजे तर स्थिर सरकार देणं गरजेचं आहे. शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी या तिघांमधला जो काही संवाद जो आहे तो आता शेवटच्या टप्प्यावर आलेला आहे. आता फक्त औपचारिकता जी राहिलेली आहे म्हणजे फक्त आता मंत्रीपदांची जी विभागणी कशी होईल, मुख्यमंत्री पद हे शिवसेनेला तर आहेत पण त्या मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण असेल याची घोषणा देखील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच करणार आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अजूनही बाकी आहेत, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीवर शिक्कामोर्तब हा सत्ता स्थापनेच्या दिवशी होणार आहे आणि सत्ता स्थापनेचा दावा ज्या दिवशी राजभवनामध्ये केला जाईल त्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी पुनर्स्थापित होतील. नक्कीच शैलेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.